नमस्कार, मी जगदीश। जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। चंद्रपुरातील हवा कोणाची होती, चंद्रपुराच्या निकालाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय। कोण बाजी मारणार, कोणते प्रचारातील महत्वाचे मुद्दे होते, तसेच कळीचे मुद्दे कोणते होते, निर्णायक कोणते मुद्दे होते, सर्व आपल्याला समजून घ्यायचे। यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले, चंद्रपुरातून आपले प्रतिनिधी अनवर शेख आपल्यासोबत जोडलेत। अनवर, चंद्रपुरामध्ये निर्णायक कोणते मुद्दे होते, कळीचे नेमके प्रचारामध्ये मुद्दे कोणते जाणवले? नक्कीच, जे लोकसभा निवडणूक झालेला आहे त्यामध्ये जे भाजपकडील मुद्दे होते ते चंद्रपूरच्या हितासाठी होते। जसं का बाबूपेठचा उडान पूल आहे, बायपास रोड आहे आणि जे रस्ते आहे, नाले आहे, स्वच्छ चंद्रपूर आहे, हे यांच्याकडून मुद्दे देण्यात आले होते। परंतु काँग्रेसकडून असा कोणताही मुद्दा देण्यात आला नव्हता या निवडणुकीमध्ये। जी, तर आपल्यासोबत भाजपाचे नेते राहुल पावडे सुद्धा जोडलेले आहेत, सोबतच काँग्रेसचे नेते सुनीता लोढिया या सुद्धा आपल्यासोबत जोडल्या। त्यांच्याकडून त्या त्या पक्षाची भूमिका समजून घेऊया। सुरुवातीला जाऊया भाजपाचे नेते राहुल पावडे आपल्यासोबत जोडलेत। राहुलजी, तुमच्या मते या संपूर्ण प्रचाराच्या वेळेस कोणते मुद्दे हे कळीचे ठरलेले आहेत, कोणते महत्वाचे मुद्दे होते? खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आमचे आदरणीय सुदीपभाऊ मुनगंटीवारजी हे लोकसभा क्षेत्रासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवार होते। खऱ्या अर्थाने या लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि मोदीजीच्या नेतृत्वात देशाला जी उंच पातळीवर नेण्याचं कार्य देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात झालं, त्या कार्याला अनुसरून त्या कार्याला समोर या लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास घेऊनच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार आदरणीय सुधीर भाऊ आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी महायुतीचे कार्यकर्ता हे जनतेपर्यंत पोहोचले होते। आणि म्हणूनच जनतेपर्यंत जे काही कार्य आहे ते कार्याला घेऊनच नेहमीच भारतीय जनता पार्टीनी काम केलेलं आहे। या क्षेत्रामध्ये आदरणीय सुधीर भाऊंनी नेहमीच विकास केला आहे। प्रत्येक जनतेचं कार्य करणे हेच आदरणीय सुधीर भाऊंचं नेतृत्व आहे आणि म्हणून आमचा विजय हा निश्चित आहे। तुम्ही तुमचा विजय निश्चित मानताय, मात्र 2019 मध्ये मोदी लाट असताना सुद्धा बाळू धानोरकर हे विजय झाले होते, त्यामुळे आव्हान वाटत नाही का यावेळेस? 2019 मध्ये मोदी आल्यानंतर बाळू धानोरकर विजय झाले होते। 2019 नंतरचा जर आपण कार्यकाळ बघितला तर एक एमपी म्हणून जे काही कार्य व्हायला हवे होतं ते जनतेने बघितलं आणि जनतेसमोर आज सुधीर भाऊंसारखं नेतृत्व आहे। या सुधीर भाऊंनी या 5 ते 7 वर्षामध्ये या जिल्ह्याला महाराष्ट्रात नाही तर देश पातळीवर नेण्याचं कार्य केलं। प्रत्येक क्षेत्राचा विकास करत मग ते या ठिकाणचं मेडिकल कॉलेज असेल, बोटनिकल गार्डन असेल, महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम असेल, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार प्राप्त करून देण्याचं कार्य असेल, आरोग्य क्षेत्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम सुविधा देण्याचं काम असेल, युवकांना रोजगारयुक्त मेळावे घेण्याच्या माध्यमातून या जिल्ह्यातील युवकांना एक महाराष्ट्र पातळीवर देश पातळीवर एक चांगलं कार्य करता यावं आणि त्यांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा याकरिता घेतलेले निर्णय असतील, मुद्रा योजनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी कॅम्प घेऊन त्यांना लोन उपलब्ध करून देण्याचं काम असेल, यापेक्षा अनेक योजना या आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वामध्ये होत्या त्यातला एक मुख्य घटक म्हणून आदरणीय सुधीर भाऊंनी नेहमीच या चंद्रपूर जिल्ह्याला महाराष्ट्राला विकासाच्या प्रगती पथावर नेण्याचं काम केलेलं आहे। अनवरजी, मी तुम्हाला विनंती करतो, सुनीता लोढिया यांना सुद्धा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे। काँग्रेसच्या नेत्या आपल्यासोबत जोडलेले आहेत। सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरचे पालकमंत्री राहिलेले आहेत, अशा पार्श्वभूमीवर त्यांनी मोठं काम चंद्रपुरात केलेलं आहे, हे किती मोठं आव्हान दिसतंय आणि तुमच्या मते प्रचारात कोणते महत्वाचे मुद्दे होते? सुधीर भाऊने जे पालकमंत्री असताना आव्हान केलेलं आहे, ते काम केलेले आहे, तुमचं निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे? पहिली गोष्ट तर ही म्युन्सिपाल्टीची निवडणूक होती, ही लोकसभेची निवडणूक आहे आणि आपण ज्या आधी विचारलं की बाबूपेठचा पुलिया स्वच्छता, आजही ते प्रश्न तसेच उभे आहेत। इथे बायपास नाही, बाबूपेठचा पूल झालेला नाही, स्वच्छतेसाठी 3 दिवसाची मी मोर्चा घेऊन महानगरपालिकेत गेले आणि अमृत योजनेचे हाल तुम्ही बघतच आहात। नल है मगर जल नाही है, रोज मोर्चे जात आहे, बट त्या बोर करून ठेवले 14 रुपयाचं,
अमृत योजना पूर्णपणे फेलिवर झालेली आहे. यांच्या सत्तेतले नगरसेवक सुद्धा मोर्चा घेऊन जात आहेत. म्हणजे कुठलीही योजना आणायची त्याचं बट्ट्याबोळ करायचं याला विकास म्हणत नाही. आणि लोकसभेमध्ये देशातले जे मुद्दे आहेत ते आधी तसेच आहेत. आज ही निवडणूक लोकसभेची 18वी निवडणूक पूर्ण देशातली बेरोजगारी, महिलांची सुरक्षा आणि जे आभाळाला टेकलेली महागाई या मुद्द्यांवर ही निवडणूक लढली जात आहे. परीक्षा घेतल्या जात आहे त्याच्यात घोटाळे, विद्यार्थ्यांकडनं पैसे घेतले जात आहे, कुठलेही रिझल्ट येत नाहीये. आणि जी अग्निवय योजना होती त्याचा पण बट्ट्याबोळ झालेला आहे. ठीक आहे, सुनीता यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, सुनीता लोढिया यांनी या जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपण राहुल पावडे यांच्याकडून घेऊया. अनवर जी, राहुल यांना विचारा, सुनीता लोढिया यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांची काय उत्तर आहे तुमच्याकडे? सुनीता लोढिया यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत काय प्रश्न उत्तर आहे? खर तर आधीच्या सरकारमध्ये योजना फक्त कागदावर राहत होत्या. खऱ्या अर्थाने अमृत योजनेच्या माध्यमातून एक साधारणतः 60-70% या शहरामध्ये पाणी सुद्धा पोहोचलाय. आणि होऊ शकते काही ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम मुळे एखादी जर अडचण असतात, परंतु विरोधकांनी त्याचा असा अवाहवा केलेला आहे की स्वतःच आंदोलन करायचे, काहीतरी जनतेमध्ये गैरसमज करायचा, हे काँग्रेसचा नेहमीच प्रश्न राहिलेला आहे. आज मी सांगू इच्छितो, अमृत योजनेच्या माध्यमातून 70% चंद्रपूरमध्ये आज शहराला आपण पाणी देतो. बायपासचा त्यांनी उल्लेख केला. खऱ्या अर्थाने या 7 वर्षामध्ये या चंद्रपूर शहराला चकाचक करण्याचं कार्य पायाभूत सुविधाच्या माध्यमातून आदरणीय सुधीरभाऊंच्या नेतृत्वात झालेला आहे. महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये झालेला आहे. आज चंद्रपूर शहराला स्वच्छतेमध्ये 3 स्टार मिळतात, सातत्याने मिळतात. त्यांनी स्वच्छतेचा मुद्दा उभा केला, सातत्याने चंद्रपूर शहराला स्वच्छतेमध्ये नंबर येतो आहे. ठीक आहे, अनवर जी, यांना हा प्रश्न विचारा की ओबीसी समाज एकवटलेला आहे, ओबीसी समाज हा किती मोठा फॅक्टर आहे प्रचारामध्ये, हा मुद्दा किती प्रमाणात दिसलाय? कार्य झालेलं आहे आणि त्यामुळे जनतेने सुद्धा ओबीसी समाज हा फॅक्टर विरोधामध्ये गेलेला आहे. ओबीसी समाज किती टक्के तुमच्या? खऱ्या अर्थानं ओबीसी समाज विरोधात गेला आहे हे चुकीच्या भावना आणि चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहे. खर तर ओबीसी समाजासाठी चांगले निर्णय घेण्याचं कार्य हे आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. मग मुलांसाठी वसतिगृहाचे निर्णय असतील, आरक्षणाचे प्रश्न असतील, या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसी बांधवांना विविध ठिकाणी सरकारी नोकरी प्राप्त व्हावी याकरता आरक्षण देण्याचं कार्य असेल, स्वतंत्र मंत्रालय करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने केलं आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात. ठिकठिकाणी हॉस्टेल बांधण्याचं काम ओबीसी वर्गासाठी विद्यार्थ्यांसाठी हे भारतीय जनता पार्टी महायुतीचं शासन करते आहे. आज ओबीसी साठी जे निर्णय भारतीय जनता पार्टी महायुती शासनने जे घेतलेले आहे, जर आपण याच्या पहिलेचे निर्णय बघाल तर या कमी काळामध्ये ओबीसी साठी खऱ्या अर्थाने निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतलेले आहे हे आपल्याला निश्चितपणे दिसून येणार. ठीक आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. राहुलजी यांना विचारा, सुधीर मुनगंटीवार हे किती मताने निवडून येऊ शकतात, काय अंदाज आहे? सुधीर मुनगंटीवार किती मताने निवडून येतात, काय अंदाज? खर तर ज्या दिवशी आदरणीय सुधीर भाऊंना उमेदवारी जाहीर झाली त्याच वेळेस आम्ही म्हटलं होतं की आमचे उमेदवार हे 1 लाखच्या वर लीडनी निवडून येत आहे आणि त्याच वेळेस आम्ही नारा दिला होता अब की बार सुधीर भाऊ सांगतात. ठीक आहे, हाच प्रश्न सुनीता लोढिया यांना सुद्धा विचारा, काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर किती मताने विजयी होतील? प्रतिभा धानोरकर किती मताने विजयी? 2 लाख मताने विजयी. आमचे सहकारी जे म्हणतात ते माझ्यापेक्षा ज्युनियर आहे आणि थोडस त्यांचा अभ्यास कमी असेल. नळ कनेक्शन दिलेले आहे अमृत योजनेची, पण जे 80,000 नळ कनेक्शन दिले त्या 80,000 नळ कनेक्शन दिल्यानंतर जो पाणी पुरवठा व्हायला पाहिजे त्या पाण्याचा सोर्सच नाही आहे. आणि हे जे सांगून राहिले की 60% पाणी गेलं, तुम्ही जनतेला विचारा ते सांगतील 60% पाणी किती आलं. मी आधीच म्हटलं नळ हे जल नाही, पाण्याचा सोर्सच नाही आहे ना. नळ कनेक्शन देऊन मीटर लावून तर तसेच पडलेले आहे. आणि मी आधीच म्हटलं हा काही म्युन्सिपॅलिटीची निवडणूक नाही आहे, ती लोकसभेची जनतेची निवडणूक आणि जनतेने उचलून घेतलेली निवडणूक आहे.
याच्यामध्ये हे म्हणतात ना ओबीसीसाठी निर्णय घेतले, एखादा निर्णय सांगावा. आम्ही ओबीसीची जनगणना म्हणताय ते करू देत नाही. आरक्षण तर यांचे मोठे नेते आणि देशाचे पंतप्रधान पेजवर म्हणतात की आम्ही आरक्षण देणार नाही. हे कुठल्या तोंडाने सांगून आलेली आहे की आम्ही ओबीसीला आरक्षण देतो? आणि राहिला जॉब रिक्रुटमेंटचा प्रश्न, मागील 10 वर्षापासून सगळ्या जागा रिक्त आहे. आमचे नेते राहुलजी गांधी यांनी सांगितलं 30 लाख जागा गव्हर्नमेंट सर्व्हिस जागा रिक्त. नक्कीच भाजपाचे नेते आणि काँग्रेसच्या नेते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतायत. भाजपाकडून सगळ्या योजना कार्यान्वित झालेल्या आहेत असं म्हणतात, मात्र काँग्रेसला ते मान्य नाहीये. मात्र वेळेच्या मर्यादेमुळे आपल्याला इथे थांबावं लागतंय. मात्र आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अनवर शेख सुद्धा जोडले होते, काँग्रेसच्या नेत्या सुनीता लोढिया आणि भाजपाचे नेते राहुल पावडे हे आपल्यासोबत जोडले होते. तिघांचेही धन्यवाद. कुठेही जाऊ नका, वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेक नंतर आपल्याला नागपुरात हवा कुणाची होती ते सुद्धा समजून घ्यायचंय, त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा जय महाराष्ट्र.